नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचाच मित्र नेपाल वालदे आणि तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की सातव्या वेतन आयोगमध्ये आपला पगार नेमकं किती असणार आहे। तर मित्रांनो, सध्याच्या घडीला सर्वात जास्त चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे सातव्या वेतन आयोग। बरेच जण सातव्या वेतन आयोगबद्दल अनेक चर्चा विचारधा करत असतात, तर्कवितर्क लावत असतात, परंतु सातव्या वेतन आयोगमध्ये आपला पगार नेमका किती असणार आहे याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा हा संभ्रम दूर करणार आहे व तुम्हाला तुमचा पगार सातव्या वेतन आयोगमध्ये नेमकं किती असणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर धन्यवाद, आणि जर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन बेल या आयकॉनवर टच करा, याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार आहे। बरेच जणांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की आपला पगार नेमका किती असणार आहे। तर याकरता मित्रांनो, ॲप स्टोअरमध्ये बरेच ॲप्स दिलेले असतात, तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन असे ॲप डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला तुमचा पगार नेमकं किती असणार हे सांगणार आहे। आपला बेसिक आणि ग्रेड पे यांना 2.57 गुणलं तर आपला पगार येतो, परंतु आपला HR किती येणार आहे, आपला DA किती येणार आहे, ह्या बरेच गोष्टी याच्याने कॅल्क्युलेट होणार नाही। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला HR किती राहणार आहे, आपला DA किती राहणार आहे, आपला बेसिक किती राहणार आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, ॲप ओपन झालेलं आहे, तर यामध्ये 6 पे सॅलरी म्हणजे आपल्या सहाव्या वेतन आयोगमध्ये जो पगार आहे, चालूचा पगार आहे, तो इथं टाकायचा आहे। मी इथं माझा अगोदर बेसिक टाकणार आहे, हा बेसिक टाकला, त्यानंतर ग्रेड पे, तो तुमचा जो कोणता ग्रेड पे चालू आहे तो इथे निवडायचा आहे। इथे पे बँड दिलेले आहेत, पे बँड 1, पे बँड 2, तर माझा पे बँड 2 हा इथे मी निवडणार आहे। त्याच्यानंतर HRA, तर मित्रांनो इथे HRAचे एकूण 3 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला 50 लाख एंड अबाव, म्हणजेच ज्या शहराची लोकसंख्या 50 लाखाच्या वर आहे, मेट्रोपॉलिटन सिटीज ज्यांना आपण म्हणतो, जसे मुंबई झाले, कलकत्ता झाले, दिल्ली झाले, मद्रास झाले, या शहराची लोकसंख्या 50 लाखाच्या नक्कीच वर आहेत, त्यांना 24% हा घरभाडे मिळतो आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे 5 लाख ते 50 लाख, म्हणजे काही मोठी शहर आहे ज्यामध्ये नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबाद हे शहर, या शहरांना 16% घरभाडं लागू आहे, आणि त्याच्यानंतर बिलो 5 लाख, म्हणजे ज्या शहराची लोकसंख्या 5 लाखाच्या कमी आहे ते। तर मित्रांनो, आपण बरेच जण खेड्यामध्ये राहतो, छोट्या शहरात राहतो किंवा छोट्या गावात राहतो, आणि आपल्या शहराची गावाची लोकसंख्या 5 लाखाच्या निश्चितच कमी आहे, म्हणून आपण हा तिसरा पर्याय निवडूया। त्याच्यानंतर सिटी, तर मित्रांनो यामध्ये सिटीचा ऑप्शन दिलेला आहे, यामध्ये बरेचसे मोठे मोठे शहर आहेत त्यांचे नावं दिलेली आहेत, परंतु आपल्या मोठ्या शहरामध्ये आपल्या गावातलं नाव नसेलच, तर त्यामध्ये आपण अदर हा पर्याय निवडूया। आपली सर्व माहिती भरून झालेली आहे, आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे परत एकदा तपासून घेऊया। बेसिक पे, ग्रेड पे, HRA आणि सिटी, आपली भरलेली माहिती एकदम बरोबर आहे। त्यानंतर खाली दिलेल्या कॅल्क्युलेट या बटनावर टच करूया। तर मित्रांनो, हा आपला सतत पगाराचा कॅल्क्युलेशन इथे आपल्यासमोर आलेला आहे, सीन 7 पे सॅलरी। तर मित्रांनो, माझा पगार हा सातव्या वेतन आयोगमध्ये 48,888, तर हे गृहीत घ्या मित्रांनो, माझा हा पगार 48,888 हा पगार जानेवारी 2016 या तारखेचा आहे, म्हणजेच आता 2019 हा पगार बऱ्याचसा वाढला असतो। तर त्यावेळेस माझा बेसिक फी आहे 43,600, HRA आहे 3,488, TA आहे 1,800 आणि DA आहे 0। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वेतन आयोग नेमकं लागू होते त्यावेळेस आपला महागाई भत्ता हा 0 असतो आणि नंतर तो वाढत जातो। तर आपल्याला जेव्हा जानेवारी 2019 वेतन आयोग लागेल तेव्हा आपल्याला घरभाडा हा नक्कीच जास्त असेल आणि आपल्याला मिळणारा पगार हा इथे दाखवलेल्यापेक्षा नक्कीच जास्त असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमधून
तुम्ही सातवें वेतन आयोग मध्ये आपला पगार नेमका किती असेल, तो पगार कसा काढायचा याची माहिती तुम्हाला मिळाली असेलच। तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेल्या थंब या बटनावर टच करून लाईक करा, आणि या व्हिडिओबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा। आणि मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। धन्यवाद।